नमस्कार, मी सुबोध मयूर आहे गोष्ट चॅम्पियनची. च्या या नव्या भागात आपलं स्वागत. आणि आज आपल्यासोबत चॅम्पियन व्यक्ती आहेत ज्यांची वेगळी ओळख करून द्यायची खरंच आवश्यकता नाही, कारण आपण गेली अनेक वर्ष त्यांना बघतोय. सध्या आरसीबीच्या टी शर्टमध्ये आपल्याला दिसत आहेत ते म्हणजे माने काका. भारतीय क्रिकेट जगतात ज्यांची ओळख माने काका म्हणून आहेत ते रमेश माने सर आपल्यासोबत आहेत. माने सर, माने काका, स्वागत या आपल्या कार्यक्रमात. खूप खूप आभार आणि मला खूप आनंद होतोय की खूप दिवसांनी आपल्यासोबत नक्कीच गप्पा टप्पा मारायला मिळतात आहेत. यस, आणि या गप्पा टप्पांमधून आपल्याला बरंच काही शिकायला मिळणार, माहिती होणार आहे आणि आजच्या पिढीला नेमकं कळणार आहे की पडद्यामागचे कलाकार नेमकं काय करू शकतात, किती करू शकतात. कारण ज्यांनी ज्यांचा हात सचिन तेंडुलकर सारख्या क्रिकेट व्यक्तिमत्वाला लागलाय, महेंद्रसिंग धोनी सारख्या क्रिकेटच्या स्टारला लागलाय आणि अशा अनेक आहेत की ज्यांना सामना खेळण्यासाठी फिट परफेक्ट बनवण्यात ज्यांनी मोलाची भूमिका बजावली आहे ती कशी बजावली आहे हा सगळा आपण त्यांच्या कार्याचा भाग आहे आणि ते आपण जाणून घ्यायचा प्रयत्न करूया. पण तत्पूर्वी काका, थोडंसं मागे जाऊन आपण जर बघितलं तर हे तसं वेगळं फील्ड होतं, कारण आपल्याला क्रिकेटच्या मैदानावर किंवा कुठल्याही खेळाच्या मैदानावर खेळणारे खेळाडू दिसत आहेत, पण त्यांना तेवढंच तंदुरुस्त आणि ताजं तवानं ठेवण्यात बऱ्याच जणांचा हात असतो आणि त्यात त्यापैकी तुम्ही एक आहात. तर ही मॅच्युअर म्हणून ही जी संकल्पना आहे किंवा ही जी ओळख आहे किंवा हे जे काम आहे हे नेमकं तुम्हाला केव्हा लक्षात आलं की हे काम खूप महत्वपूर्ण आहे आणि ते करायसाठी तुम्ही वयाच्या कितव्या वर्षी सुरुवात केली? प्रश्न असा की मी असं ठरवलं नाहीये काही. मी आरसीएफ मध्ये नोकरीला होतो, परंतु आम्ही ज्यावेळी जॉईन झालो त्यावेळी आम्हाला तिथे अनुभवी असे समाज हितेशी समाज कार्यकर्ते भेटले. बरोबर. आणि त्यांनी आम्हाला मार्गदर्शन केलं की आपण चांगल्या कंपनीत आपण कामाला आहोत आणि आपण समाजाचं देणं लागतोय तर आपण काहीतरी त्याचं उतराई होऊया, अशी त्यावेळी आम्हाला संकल्पना मांडली गेली आणि आम्ही मग त्या पद्धतीने सामाजिक कार्य करायला सुरुवात केली. आणि त्याचाच एक भाग म्हणून मी हे अॅक्युप्रेशर शिकलो की जेणेकरून आपल्याला काही सेवा करता येईल. अच्छा. आणि त्यावेळी मग ते एक जय भगवान अॅक्युप्रेशर सेवा इंटरनॅशनल संस्था म्हणून होती, त्यांच्याशी माझा सुयोग आला त्यांना हे करण्याचा. आणि मी त्यांच्या संस्थेमध्ये त्यांची जी विविध केंद्र आहेत तिथे जाऊन आम्ही फ्री ऑफ चार्ज असे सेवा देऊ लागलो. ते करत असतानाच म्हणजे रुग्णांना आणि रुग्णांना वेगळ्या रुग्णांना मग वेगळे आजार घेऊन लोक यायचे. कोणाचा गुडघा दुखतोय, कोणाचा कांदा दुखतोय, कोणी पाठीच्या आजाराने त्रासित आहेत, असे विविध प्रकारचे रुग्ण यायचे आणि त्यांना आम्ही आमचा ग्रुप असायचा, सगळे मिळून उपचार करायचो. मग तो खेळाडू तुम्हाला पहिल्यांदा भेटला तर मी ते केंद्र मी आरसीएफ मध्ये पण चालू केलं. अच्छा. आणि आरसीएफच्या टीम साठी आरसीएफचे टीम आरसीएफची जी क्रिकेटची टीम आहे, आरसीएफची फुटबॉलची टीम आहे, मला वाटतं बल्लू सर वगैरे असतील तिथे. संधू सर होते आणि स्पोर्ट्स ऑफिसर ऑस्टिन सर होते, तर त्यांनी मला तिथे त्यांच्या टीम मध्ये मला संधी दिली आणि मी त्यांच्या टीमला मी उपचार करू लागलो. आणि त्याच दरम्यान रणजी क्रिकेट टीम मुंबई बॉम्बे वर्सेस बडोदा आपल्याकडे मॅच होती, आरसीएफलाच मॅच होती, संजय मांजरेकर कॅप्टन, संजय मांजरेकर होते त्यावेळी. त्या टीम मध्ये सचिन तेंडुलकर होते, निलेश कुलकर्णी होते, खूप मोठे मोठे प्लेयर्स होते. आणि त्यावेळी सचिनच्या पाठीचं काहीतरी अवघडलं असेल किंवा काही झालं असेल. अच्छा. तर त्यावेळी त्यांना मला उपचार करायची संधी मिळाली त्या रणजी मॅचच्या दरम्यान. आणि मग सर्व प्लेयर्सना दोन्ही टीमच्या त्यावेळी वन डे आणि पहिले वन डे व्हायचे आणि मग चार दिवसाची टेस्ट मॅच असायची आणि जवळजवळ त्या 10 दिवसाचा काळ होता. अगोदर येऊन प्रॅक्टिस असे. बरोबर. तर मला तो संपूर्ण पिरियड दोन्ही टीमला अटेंड करता. अच्छा. आणि तो एक मला खूप शिकण्यासारखा भाग. कसा अनुभव होता पहिल्यांदा तुम्ही? खूप पहिल्यांदाच सचिनशी इंटरॅक्शन केलं. सचिन तर एक देव माणूसच आहे आणि त्यांनी अजिबात असं भासू दिलं नाही की मी कोण आहे काय, अजिबात नाही.
सहजपणे त्यांनी माझ्याकडून उपचार करून घेतले. मग त्याच्यानंतर दुसरे प्लेयर होते, निलेश कुलकर्णी होता, अजून कोण, असे एक ने एक प्लेयर सगळे त्यावेळी त्यांना सगळ्यांना मला संधी मिळाली उपचार करण्याची. आणि तो माझ्यासाठी एक पहिला अनुभव होता क्रिकेटमध्ये प्रवेश करण्याचा. अच्छा. आणि पुढच्याच वर्षी मला सचिन आणि संधू सरांनी संधी दिली रणजी क्रिकेट टीम मध्ये पूर्ण टीम सोबत टीम सोबत राहण्याची. अच्छा. आणि पुढच्या वर्षापासून मी रणजी मध्ये सलग 7 वर्ष होतो. हे कधीची गोष्ट असेल? 85 हो, ते 85-86 ची गोष्ट आहे. अच्छा. तेव्हापासून क्रिकेटचा जो प्रवास सुरू झालाय तो आतापर्यंत चालू आहे. अच्छा. तर नंतर मग 7 वर्ष राहिल्यानंतर मला 2005 साली प्रोफेसर शेट्टी सर होते, त्यांचा फोन आला की तुमचं भारतीय क्रिकेट टीम मध्ये नाव सुचवलेलं आहे. अच्छा. आणि माझं नाव सचिननी सुचवलं होतं, त्यामुळे माझा प्रवेश पण सचिनमुळेच झाला. बरोबर. आणि एक माझ्यासाठी एक म्हणजे मी भाग्यशाली आहे की माझ्यासाठी ते दार. तुम्ही कधी, तुम्हाला असं कधी वाटलं होतं की भारतीय संघाचा पण मी एक भाग असेल? अविभाज्य भाग होईल, स्वप्नातही विचार केला नव्हता. इव्हन मला ज्यावेळी फोनवरून सांगितलं तर मी फोन ठेवून दिला. अच्छा. फोन आला होता प्रोफेसरांचा फोन आला होता आणि मला वाटलं की कोणीतरी मजाक करत चेष्टा करते म्हणून मी फोन ठेवून दिला. मग सरांनी परत फोन केला आणि सांगितलं की अरे बाबा तुझं तिकीट पाठवलंय आणि तुला त्या ठिकाणी जायचं आहे आणि तुझ्या ऑफिसमध्ये पण कळवलेलं आहे. तेव्हा मला हे वाटलं आणि मी विश्वासच ठेवू शकत नव्हतो. एक मोठा म्हणजे धक्का, आनंद एक असं अशा. पण नक्कीच ती तुमच्या कामाची पावती होती. मुंबई रणजी संघासोबत तुम्ही जी काही ते वर्ष काम केलं होतं आणि त्या खेळाडूंना जो अनुभव आला होता आणि त्यामुळेच मला वाटतं सचिन सारख्या खेळाडूने. हा सचिन महान आहे. सचिन सगळ्यांना म्हणजे घेऊन टीमला घेऊन कसं पुढे जायचं हे सचिन ची एक हातोटी आहे. भारतीय संघाच्या ड्रेसिंग रूम मधला पहिला दिवस आठवतो तुम्हाला? हो तो फार म्हणजे माझ्यासाठी तो मी विसरू शकत नाही कधी. त्या ड्रेसिंग रूम मध्ये प्रवेश आम्ही करतोय आणि सगळेजण असे कुठे मुंबईलाच होता सांगा तेव्हा की नाही, मला वाटतं तो बहुतेक कुठे बाहेर असेल, चेन्नई किंवा कुठेतरी होता, आठवत नाही मला. फक्त ड्रेसिंग रूम माझ्या डोळ्यासमोर की सगळेजण असे गोलाकार उभे आहेत आणि सगळेजण म्हणतात की तुझी ओळख करून दे, परंतु दुसऱ्या भाषेमध्ये. म्हणजे जो प्लेयर हिंदी भाषी आहे त्याला इंग्रजीमधून ओळख करून द्यायला सांगायची आणि जो इंग्रजी भाषी बोलतो त्याला लोकल लँग्वेज मध्ये हिंदी मध्ये ओळख करून द्या. अच्छा. असं उलट आहे? असं उलट करायचं. त्यामुळे ते एवढी त्रेधा तिरपड होती. एका प्लेयरला सांगितलं तू तुझे ओळख करून दे आणि त्याला इंग्रजी येत नव्हतं, तो त्याची जी तत पप सुरू झाली आणि ड्रेसिंग रूम सगळं धमाल झाले. माझी वेळ आली ओळख करून द्यायची आणि नेमकं सचिनने सांगितलं की माने काका आहेत. अच्छा. आणि यांना सगळ्यांनी सहकार्य करायचं, आजपासून आपल्या बरोबर आहेत ऍज अ मॅश्युअर म्हणून. आणि मग सचिनने सांगितल्यानंतर प्रश्नच नाही. सगळे सचिनचा शब्द म्हणजे एक अंतिम शब्द. बरोबर. आणि मला खूप सहकार्य टीम कडून मिळालं. बीसीसीआय ने सहकार्य केलं, मॅनेजमेंटने सहकार्य केलं, जे जे आम्हाला हवं आहे ते सगळं टीमच्या दृष्टिकोनातून. नक्कीच. म्हणजे टीमच्या वाढीच्या दृष्टिकोनातून जे जे गोष्टी आहेत. पण तुम्ही तो जो दिवस होता पहिला भारतीय संघाच्या ड्रेसिंग रूम मध्ये तुम्ही प्रवेश केला होता तेव्हापासून तर अंतिम सामना जोपर्यंत असेल भारतीय संघासोबतचा तोपर्यंत तुम्ही ड्रेसिंग रूम मधलं वातावरण ज्या काही आमच्या कानावर चर्चा आल्या तुम्ही एकदम जॉली ठेवलं होतं, एकदम प्रफुल्लित असं वातावरण राहायचं. बाहेर मैदानावर टेन्स सिच्युएशन असेल, प्रेशर सिच्युएशन असेल, तरी इकडे ड्रेसिंग रूम मध्ये काम अँड कूल सगळे शांततेने हे करायचे. आमचं सपोर्ट स्टाफ आम्ही सगळे मिळून
आमचं एमच असं असायचं की प्लेयर्स किंवा सगळ्यांना आनंदी कसं ठेवता येईल. जर तुम्ही आनंदी असाल, उत्साहित असाल, तर तुम्ही कसल्याही परिस्थितीला मात करू शकता. आणि म्हणून मग त्यासाठी काय काय करायला पाहिजे, तर आम्ही चांगले चांगले पोस्टर्स लावायचो, खूप छान छान माझ्याकडे अजूनही आहे, मी तुम्हाला दाखवू शकतो. तर त्याच्यावर चांगले इन्स्पायरेशन असे मोटिवेशनल वेगळे थॉट्स लावायचो. मला वाटतं गाणे पण तुम्ही त्याच अनुसरून हे करा. हो, आणि गाण्याचं पण आम्ही म्युझिक सिस्टीम आणले होते, त्याच्यामध्ये आम्ही चांगली चांगली गाणी सगळे म्हणजे इन्स्पायरेशन असेल, भजन असेल, विशेषतः नॉर्थ साईड मध्ये हनुमान चालीसा खूप हे आहे. म्हणजे असं आहे की तुम्ही जर हनुमान चालीसा लावलं तर मेलेला माणूस सुद्धा जिवंत होईल. त्यांच्यामध्ये ते आहे, म्हणजे ते प्लेयर असे होतात ना, मी माझ्या डोळ्यांनी बघितलं. अच्छा. की जसं मी हनुमान चालीसा लावायचो तर हे सगळे एकदम असे चार्ज व्हायचे. असे निगेटिव्हिटी तुमची सगळी अजिबात राहायची नाही. आणि किशोर कुमारची गाणी, अच्छा, लताची गाणी अफलातून, म्हणजे सगळ्यांनी काही काही खेळाडूंच्या खास अशा काही आठवणी फरमायशी असायच्या गाण्या. हो हो, म्हणजे ते स्वतःच लावायचे. अच्छा. ते सगळं सिस्टम असायची, तर त्यांना जे पाहिजे ते किशोर कुमारची याची लाव, लताची लाव, आशा भोसलेची लाव, असे काही ह्याचे असायचे, पंजाबी सॉंग असायचे, ते सुफी सॉंग, काय काहींना सुफी सॉंग. अच्छा. म्हणजे तुमचं शिखर धवनला सुफी आवडत, विराट कोहलीला पण सुफी. अच्छा. आणि पंजाबी सॉंग खूप आवडतात. सचिनला मराठी गाणे. म्हणजे एकदा माझ्या रूममध्ये मी सकाळी ते घनश्याम सुंदराश्याम सुंदर ही अशी सकाळची भूपाळीची गाणी लावली होती. आणि सचिन तिथून असं जात होता, तो थबकला एकदम. खूप वेळ तो तिथे रूमच्या बाहेर असा थांबला. अच्छा. मग तो आत आला आणि त्याने सांगितलं, काका हे गाणं मी शाळेत जाताना सकाळी माझ्या कानावर हे गाणं रोज पडायचं, घरी ऐकत असेल. मी हे गाणं रोज ऐकायचो आणि ह्या गाण्याने आम्ही म्हणजे सगळा आमचा प्रवास जो असायचा ना, मग तो कसाही असो, पण तो सगळा शीण निघून जायचा. तर एवढं म्हणजे त्या ते वातावरण आम्ही त्या गाण्यामुळे याच्यामुळे. आणि इंग्लिश गाणी कुणाला आवडतात तर इंग्लिश गाणी असायची. आम्ही इवन चर्चची गाणी सुद्धा लावायचो, की ज्याला प्रार्थना गॉस्पेल सॉंग्स म्हणतात. तर ते IPL मध्ये हे जे फॉरेन प्लेयर्स असतात त्यांना ते खूप जवळचं. डेल स्टेन जो आहे तो ज्यावेळी यायचा ट्रीटमेंटला त्यावेळी ते लावलं तर तो धुंद म्हणजे एकदम ट्रान्स मध्ये जायचं. अच्छा. आणि मग ती जी ट्रीटमेंट असेल त्याचा परिणाम एकदम जास्त व्हायचा. ट्रीटमेंट एकदम म्हणजे मला सुद्धा ट्रीटमेंट द्यायला इझी व्हायचं. तो जो आनंद मिळायचा उपचार घेणारा आणि उपचार देणारा ज्यावेळी ट्रान्स मध्ये जातो त्यावेळी तो उपचाराची लेवल वेगळी होती. म्हणजे एकीकडून ते मेडिटेशन होतं. बरोबर. एकीकडून संगीताची जी हे आहे पॉवर आहे आणि दुसरीकडे तुमची अॅक्युप्रेशरची पॉवर आहे, त्याचा मिलाफ होऊन ते रिझल्ट जास्त चांगले यायचे. तेच क्रिस गेलच्या बाबतीत सुद्धा तसंच व्हायचं. क्रिस गेलला सुद्धा हे गॉस्पेल सॉंग्स खूप आवडतात. अच्छा. तर एकदा मी ते लावलं नाही, काका का नाही तुम्ही लावलं ते लावा ते सॉंग. ओके. आणि त्यांनी ते लावायला लावलं आणि ते कंटिन्यू ते गॉस्पेल सॉंग ऐकायचा तो शांतपणे आणि पूर्ण उपचार घ्यायचा. तर त्यांना उपचार देताना मला थोडा सुद्धा थकवा जाणवायचा नाही, म्हणजे कारण का त्यावेळी आमची ती अवस्था ही ट्रान्सचीच असायची. म्हणजे पूर्ण तुम्ही बॉडीलेस अवस्थेमध्ये जाता उपचार करता. ओके ओके. आणि ज्यावेळी तुम्ही उपचार बॉडीलेस अवस्थेमध्ये जाता त्यावेळी तो उपचार चांगला होतो, परफेक्ट होतो. यस. तर तुमच्या शरीरातले सगळे टॉक्सिन्स निघून जातात, निगेटिव्हिटी राहत नाही.
असं जे जे काही निगेटिव्ह कुठे कुठे ब्लॉकेज असतात शरीरामध्ये ते सगळे ब्लॉकेज निघून जातात. खूप महत्वाचा मुद्दा सांगितला तुम्ही. म्हणून संगीत हे खूप आहे आपल्याला, म्हणजे एक दैवी देणगी, दैवी देणगी आपल्या ऋषीमुनींनी म्हणा आपल्या संगीतकारांनी जे आपल्याला दिले. आणि किती वैविध्यपूर्ण संगीत आहे, प्रत्येकाला ज्याला ज्याची आवड असेल ज्या पद्धतीची आवड असेल तसं संगीत आहे. मोहम्मद रफी लावला तर लोक पागल व्हायचे. अच्छा, मोहम्मद रफीचे सॉन्ग सुद्धा. कोण सगळ्यात जास्त धमाल करायचं ड्रेसिंग रूम मध्ये, खास करून भारतीय संघाच्या ड्रेसिंग रूम? सगळे तरुण मुलं होती त्यामुळे सगळे धमाल करायचे. अच्छा, त्याचा सगळ्याचा जो हेड होता तो विराट कोहली. अच्छा, विराट कोहली, तुमचा आरपी सिंग, ओके, त्याच्यानंतर हरभजन, हरभजन पठाण, युवराज सिंग, युवराज सिंग, युवराज सिंग आणि हे विराट कोहली, धमाल एकदम. म्हणजे तुमचं ड्रेसिंग रूम कधीच शांत राहिलं नाही. अच्छा, म्हणजे ड्रेसिंग रूम मध्ये एन्जॉय करायचे सारखं. म्हणजे आवाज इतका यायचा की लोकांना वाटायचं काय चाललंय, यांची काय भांडणं चालली. अच्छा अच्छा, ओके. पण ते मस्ती असायची, मस्ती खेळकर स्वरूपात, खेळकर स्वरूप. ते आमचे वर्ष स्वर्णिम वर्ष होत. अजिबात आम्हाला असं जाणवलं नाही टेन्शन किंवा आपण ज्युनियर आहोत. म्हणजे जे तरुण मुलं यायची ना त्यांना सुद्धा कधी असं वाटलं नाही की आपण यंगस्टर आहोत किंवा काय. ते कधी त्या सिनियर बरोबर घुलून जायचे की असा कधी राहायचं नाही की पडदा की हा सचिन आहेत आणि ज्युनियर आहे. ते गॅपच निघून जायचे, निघून जायचे बरोबर ह्या त्यांच्या ह्या खेळीमेळीच्या. सचिन सुद्धा मस्ती करायचे, सेहवाग मस्ती कराय. सेहवाग तर काय विचारत असो आहे ना, सेहवाग स्वामी बनायचा. अच्छा, हा साधू, साधू बनायचा असा आणि हातात माळ घेऊन असा बसलेला असायचा आणि किंवा पुस्तक असं घेऊन आणि लेक्चर द्यायचा तो. अच्छा, हा म्हणजे जसे स्वामी महाराज प्रवचन प्रवचन करतात ना तसे. आणि सगळे खाली प्लेयर असे बसलेले आहेत. अच्छा, त्याच्या सभोवती ते जी धमाल व्हायची. काय टॉपिक असायचे? काही असा विषय काहीच नाही आहे, कशावरही तो प्रवचन द्यायचं. मला वाटतं तेच त्यांच्या यशाचं खरं रहस्य असेल की ते लाईफ एन्जॉय करत होते. क्रिकेट जे असेल आणि त्यामुळे पूर्ण निघून जात. त्यामुळे तो सेवक तर बॅटिंग करताना सुद्धा गाणी म्हणायचा, गाणी गुणगुणायचं, गाणी गुणगुणायचं. खूप जण, खूप प्लेयर लोक आहे ना ते गुणगुणायचे. काही काही मोठ्या काही मनातल्या मनात काही त्या धुंदीत असायचे त्यावेळी. ती एक वेगळी नशा होती ते त्यावेळी. तुमची त्यांची पण ती नशा होती. आणि तुम्ही जसं आता उल्लेख केला की तुम्ही पण जी ट्रीटमेंट देत होता प्लेयर्सला तेव्हाही त्या संगीताचा किती सकारात्मक परिणाम व्हायचा. तर हे जे अॅक्युप्रेशर आहे किंवा मॅस्युअर तुमचं जे काम होतं ड्रेसिंग रूममध्ये ते किती तसं म्हणायला गेलं तर ते तणावाचं काम होतं किंवा इमिडिएट तुम्हाला रिझल्ट द्यायचे होते. मॅच सुरू असताना एखाद्याचा काही स्नायू दुखावला असेल, कांदा दुखावला असेल तर तुम्हाला त्याला ताबडतोब फिट करायचं होतं. तर हे अनुभव कसे होते? कधी तुम्ही ट्रीटमेंट दिली किंवा काय? एक तर आम्ही एकटा कधीच नाहीये. हो, हो. आमची पूर्ण सपोर्ट स्टाफ. हो, आमचा पूर्ण सपोर्ट स्टाफ, फिजिओ वगैरे ते त्यांचं एमच होतं. मला वाटतं तेव्हा डॉक्टर अली राणी पण नाही. डॉक्टर अली राणी आमच्या अगोदर आधी होते. आमच्या नंतर मी जॉईन झालो त्यावेळी जॉन ग्लॉस्टर होते. जॉन ग्लॉस्टर करेक्ट. त्याच्यानंतर मग नितीन पटेल होते. हो, त्याच्यानंतर नितीन पटेलच्या बरोबर आणि वैभव डागा पण होता. नाही, नंतर आले. ओके, एक अजून थेरापिस्ट होते, आता मला त्यांचं नाव आहे. ठीक आहे. तर हे आम्ही सगळे मिळून करायचो. म्हणजे हे कार्य माझं एक बरोबर एक टीम वर्क आहे. ते पण सगळे मिळून करायचो. आणि आमच्या डॉक्टरच्या जसं नितीन पटेल आहे किंवा फिजिओ आहे यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही हे सगळं करायचो. पण याच्यात खूप ताकद आहे सर अॅक्युप्रेशर मध्ये की तुम्ही. हा ते टेक्निक आहे. टेक्निक आहे हा. ही ऍक्च्युअल खरं म्हणजे भारतीय पद्धतच आहे. तर पूर्वी आपण त्याला मर्म चिकित्सा म्हणायचो. आयुर्वेदामध्ये याला मर्म. अच्छा, सुश्रुत ऋषींनी जवळजवळ त्यावेळी 5000 वर्षापूर्वी 110 मर्म पॉइंट शोधून काढले आपल्या शरीराचे मेरिडियन.
त्याचाच अभ्यास करून चायनीज आणि जे श्रीलंका वेगळ्या देशातले आपल्याकडे भिकू यायचे आणि त्यांनी नालंदा विद्यापीठात इतर ठिकाणी त्याचा अभ्यास केला आणि ते शास्त्र त्यांनी डेव्हलप केलं आणि तिथे मग ते शास्त्र आपल्याकडे परत आलं परत आता आपल्याकडे तो आला तो चायनीज पद्धती म्हणून आला एक्युपंक्चर चायनीज एक्युपंक्चर पण ते मूळ शास्त्र आपल्या इकडचंच आहे तिथे आणि ते फार अवघड असंही नाहीये आपल्याकडे सहजपणे आपण ह्याचा उपचार करत असतो सहज पण हे शिकणं किती तुमच्यासाठी अवघड होतं कारण सुरुवातीला आधी तुम्ही जो उल्लेख केला तर प्रत्येक ती गोष्ट शिकणं तो टप्पा कसा होता हा शिकायचं म्हणजे मी पहिल्यांदा जय भगवान एक्युप्रेशर यांचा कोर्स केला त्यांचा कोर्स केल्यानंतर मग सुजोग एक्युपंक्चर अच्छा जे कोरियन जी पद्धत आहे त्यांचे डॉक्टर कोरियाहून इकडे भारतात आले होते त्यांनी त्यांच्याकडे मी त्याचा डिप्लोमा चायनीज आपलं कोरियन एक्युपंक्चर सुजोग एक्युपंक्चर आणि एक्युप्रेशर याचा डिप्लोमा केला अच्छा आणि त्याच्यानंतर चायनीज एक्युपंक्चर डॉक्टर लोहिया यांच्याकडे मी केला त्याच्यानंतर डॉक्टर फाळके आहेत खूपसे जे आपल्याकडे याचे पूर्ण शास्त्र शिकून घेतलं आणि आता महाराष्ट्र एक्युपंक्चर कौन्सिल जे महाराष्ट्र गव्हर्नमेंटचं आहे त्यांनी हा कोर्स आता रिकग्नाइज केला आणि त्यांचा म्हणजे त्यांचं लायसन्स घ्यावं लागतं त्यांच्या परीक्षा द्याव्या लागतात आणि मग ते तुम्ही त्याची प्रॅक्टिस पण करू शकता ओके तर त्यांची ती परीक्षा पण मी पास झालो आणि त्यांचं जे लायसन्स आहे तेही मला प्राप्त झालं सर या जर्नीमध्ये आपण बघतो की तुम्ही भारतीय संघाला खूप खेळाडूंना तर आनंद दिलाच आहे पण भारतीय संघाला आणि भारतातल्या तमाम क्रिकेट प्रेमींना पण त्या निमित्तानं खूप मोठं यश आनंद आणि जी ज्या गोष्टीची अनेक वर्ष वाट पाहत होते क्रिकेट प्रेमी ती गोष्ट मिळून दिली आहे त्या गोष्टीचा तुम्ही एक भाग अविभाज्य भाग झालात ते म्हणजे आपण पहिल्यांदा टी ट्वेंटी वर्ल्ड कप जिंकलो पहिलाच टी ट्वेंटी वर्ल्ड कप 2007 साली दक्षिण आफ्रिकेत खेळला गेला होता तो अनुभव कसा होता ती आठवण काय सांगाल त्याबद्दल खूप म्हणजे वर्ल्ड कप पहिल्यांदा जिंकू असं असं कुणालाच वाटत नाही पहिल्यांदाच टी ट्वेंटी खेळला जात होता ज्या टी ट्वेंटीला आपण आधी विरोध करत होतो परंतु ज्या आम्ही सगळेजण जे प्लेयर जे चिकाटीने एकजुटीने त्याला सामोरे गेले आणि त्यांनी तो जिंकला कप आणि खास करून त्या टी ट्वेंटी वर्ल्ड कप मध्ये हे आपले सगळे दिग्गज खेळाडू नव्हते महेंद्रसिंग धोनी पहिल्यांदाच नेतृत्व करत होता टी ट्वेंटी संघाचं बरोबर तो म्हणजे खूपच अनुभवी आणि म्हणजे तुमचं धोनीचं एक अशी एक खुबी होती की कुणाकडून कसा गेम काढून घ्यायचा आणि कुणाला हे करायचं त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे जोगिंदर शर्मा त्याला त्यांनी शेवटची ओव्हर दिली आणि हे केलं म्हणजे संपूर्ण मॅच फिरवली हे धोनीचं एक वैशिष्ट्य कसब आहे आणि कुणालाही कल्पना नव्हती की आपण ही मॅच जिंकू असं पण त्या टीम मध्ये आम्हाला म्हणजे सहभाग होण्याचा एक मान मिळाला पण जेव्हा भारतीय संघ तुम्ही म्हटलं की अपेक्षा नव्हती ते तर पण जेव्हा भारतीय संघ दक्षिण आफ्रिकेत दाखल झाला होता संघात नावाजलेले तारे नव्हते सचिन राहुल द्रविड सौरव गांगुली कोणीच नव्हते युवा टीम पूर्ण युवा टीम आपले प्रशिक्षक पण लालू सर मुंबईचे होते तर या संघाकडनं तशा फारशा अपेक्षा कोणी व्यक्त केल्या नव्हत्या तेव्हाच ते वातावरण कसं होतं टीमच्या ड्रेसिंग रूम मधलं जसं 1983 वर्ल्ड कप मध्ये भारतीय संघाकडनं कोणीच अपेक्षा केली नव्हती लालचंद राजपूत सरांनी जे वातावरण चांगलं ठेवलं म्हणजे कुणालाही त्यांनी असं प्रेशर जाणू दिलं नाही अच्छा आणि त्यांनी कधी असं प्रेशराईज केलं नाहीये कोणत्याही प्लेअरला अच्छा आणि ज्या गोष्टी प्लेअरना आवश्यक होत्या
त्या सगळ्या अशा कठीण जागेमध्ये प्रदेशात सुद्धा त्यांनी त्या उपलब्ध करून दिल्या. ओके. त्या त्यावेळी जे जे टीमला आवश्यक आहे आणि प्लेअरना अजिबात असं वाटू दिलं नाही, खेळीमेळीचं वातावरण ठेवलं. कुणावरही दबाव, जिंकण्याचा दबाव, जिंकण्याचा प्रेशर अजिबात नाही. त्यांनी सांगितलं की आपल्याला जिंकायचं नाहीच आहे, आपल्याला एन्जॉय करायचं. अच्छा. हे सुरुवातीपासून हेच गमक होत. सुरुवातीपासूनच धोनीचं पण हेच होतं की आपको कौन बोलने वाला नहीं है. ओके. आप उसके चिंता मत करो, हार गए हार गए, कोई चिंता मत करो. अच्छा. आप बस आपका अच्छा दो, 100% दो. ओके. आप जो भी फील्ड में है वो आप अच्छा करो. आणि त्याची मीटिंग सुद्धा तो तासन तास मीटिंग घ्यायचा नाही. अच्छा. धोनीनी कधीही मीटिंग 2 आणि 5 मिनिटाच्या वर घेतली नाही. ओ व्हेरी गुड. मीटिंग म्हणजे कशा व्हायच्या, मी खूप वेळा मीटिंग त्याची अशी बघितली की आम्ही फुटबॉल खेळायला समुद्र किनारी गेलोय आणि हा व्हॉलीबॉल खेळलोय, हे खेळलोय आणि त्याच्यानंतर तिथेच आम्ही बसलो आणि मीटिंग घेतली. 5-10 मिनिटात मीटिंग संपले. अच्छा. खूप वेळा ते हॉटेलवर खूप वेळा ते माझ्या रूम मध्ये यायचे, कधी कधी त्या हॉटेलच्या पॅसेज मध्ये बसायचे सगळे. अच्छा. आणि ऑर्डर यायची, काका काका चाय चाहिए. अच्छा. आणि तिथे चहा पित पित त्यांची मीटिंग व्हायची, गप्पा टप्पा व्हायच्या आणि झालं. म्हणजे तो रूम मध्ये बसला आहे, गप्पा तिथे सुरू झाल्या. कधीही कोणालाही कोणीही येऊ शकतं, कोणीही नवीन आणि जुन्याचा असा काही भेदच नव्हता. मला वाटतं कर्णधार म्हणून आपल्या खेळाडूंवर दाखवलेला जो विश्वास होता तो धोनीचा, महेंद्र सिंग धोनीचा खूप महत्वपूर्ण होता. आणि आधीच क्लिअर करून दिलं होतं की कुठलाच दबाव घेऊ नका, दबाव घेऊ नका. आणि त्यामुळेच मग ते यश मिळणं सोपे झालं. आणि नेमकं आपण किती बोलावं किती बोलू नये हे ज्या कर्णधाराला समजते, ज्या प्रशिक्षकाला समजते, मला वाटतं ते खूप महत्वाचं आहे. आता आम्ही असेही मीटिंग बघितलं की एक एक तास मीटिंग चाललेलं आहे. तुमचा तर कालखंड खूप मोठा होता, त्यामुळे अनेक अनुभव. आणि ते किती, आणि धोनीचे मीटिंग आम्ही 5-5 मिनिट बघितलेले, तर एवढं ते हे असं. आणि धोनीने कधीच जाणू दिलं नाहीये. खूप वेळा धोनी असं खाली जमिनीवर बसलेला बघितलं, एकदम साधेपणा, एकदम साधेपणाने. नेमका कमी बोलून नेमका मेसेज काय आहे तेवढा त्या खेळाडूपर्यंत पोहोचणं महत्वाचं आहे. म्हणून मला वाटतं खूप महत्वाची गोष्ट आहे. बरोबर. आणि याच धोनीने आपल्याला दुसरं जे मोठं यश मिळवून दिलंय त्याही यशाचे तुम्ही साक्षीदार आहात. मागे फोटो आहे, वानखेडे स्टेडियमवर जातो 2018-28 वर्षानंतर आपण ओडीआय वर्ल्ड कप जिंकलो होतो. तो तो सचिनच्या नावाने म्हणजे सगळ्यांनी एक ठरवलं होतं की सचिनचं एक स्वप्न होतं की आपण भारताने वर्ल्ड कप जिंकायचा. बरोबर. खूप वर्षाने आपण वर्ल्ड कप जिंकलो नाहीये. बरोबर. आणि त्या जिद्दीने सगळेजण खेळले आणि तोच त्यावेळचं वातावरण, स्टेडियमचं सगळं आवाज, सचिन सगळं. आणि विराटनीच सचिनला खांद्यावर उचलून घेतलं. बरोबर. आणि तोच विराट त्यांनीच संपूर्ण टीम मध्ये आज क्रांती केलेली. खरंय खरंय. पूर्ण बदल घडून आणला. ती पूर्ण जबाबदारी स्वतःच्या खांद्यावर घेऊन नंतरचं क्रिकेटचं जे भारतीय क्रिकेटचं बदल करून टाकला. आज आपली टीम जगातल्या टॉप ज्या टीम आहेत त्यांच्यापेक्षा सरस किंवा त्यांच्या एवढी आणण्याचं श्रेय जे आहे हे विराट आणि आपलं मॅनेजमेंट यांनाच आहे. खरंय. विराट बद्दल सर आपण बोलूच, कारण आयपीएल सोबत पण तुम्हाला भरपूर अनुभव आले, आरसीबी सोबत पण. खास करून ही जी आठवण होती 2011 वर्ल्ड कप, तर ही जर्नी किती कशी होती, किती अडथळे आले होते, कारण काही सामने आपण खूप आपण काही आपले सामने हातातून गेलेत. हो. परंतु सचिनचा टीमला सगळ्यांना मार्गदर्शन सगळ्यांनाच होता आणि त्यामुळे सगळ्यांनाच सचिन बद्दल भावना होती. म्हणजे प्रत्येक खेळाडू, इवन ग्राउंडसमन पासून ते सगळ्यांना. आणि सचिनचं त्यावेळी ग्राउंड वरचं जे भाषण होत ते डोळ्यात, सगळ्यांच्या डोळ्यात पाणी आलं. ते 200 व्या कसोटी नंतर रिटायरमेंटच्या वेळेस, रिटायरमेंटच्या वेळेच भाषण, शेवटी विकेट वर जाऊन, पीच वर जाऊन त्यांनी ते नमस्कार केला. जे सचिनचं मोठेपण आहे, मोठेपण आहे.
ते विसरू शकत नाही आपण कधीच. खरंय, पण तुम्ही भाग्यवान आहात की एवढ्या मोठ्या दिग्गजांसोबत तुम्हाला काम करण्याची संधी मिळाली. आणि खरंच मी भाग्यवान आहे, मला संधी सगळ्यांनी सगळ्यात माझ्या मागे जेवढे थेरापिस्ट आहेत आणि तुम्ही सगळे पत्रकार म्हणा, खेळ प्रेमी म्हणा, स्पोर्ट्स प्रेमी यांनी एवढं प्रेम दिलंय ना की मी विसरू शकत नाही आयुष्यभर. आमचे सगळे थेरापिस्ट म्हणजे माझ्या पाठीशी असतात, म्हणजे कुठेही भेटले ग्राउंडवर. आता IPL ला आम्हाला सगळे भेटतात बरोबर, तर आमचे सगळे थेरापिस्ट भेटतात, येऊन भेटतात. इतकं बरं वाटतं की त्यांनाही बरं वाटतं आणि ते आमच्या मग चांगल्या एक दुसऱ्यांचे विचार विनिमय आमचे होतात, खूप बरं वाटतं. म्हणजे खरं सर, IPL चा मग अशी तुम्ही उल्लेख केला होता, IPL ची जर्नी मला वाटतं ती T20चा वर्ल्ड कप 2007 ला आपण जिंकलो आणि पुढच्या 2008 पासून IPL सुरू झाली आणि पहिल्या IPL पासून तुम्ही भाग आहात RCB च्या टीमचे. RCB च्या त्या पहिल्या हंगामातला विराट कोहली आणि त्याचा नंतर झालेलं ट्रान्सफॉर्मेशन, याकडे कसं बघता तुम्ही? म्हणजे अद्भुत आहे, म्हणजे विश्वासच बसत नाहीये. एक विराट कोहली आम्ही बघितलेला आहे की जो मस्तीखोर, चिडखोर, जसाच त्याला उत्तर देणारा, त्याला जर कोणी आरे म्हटलं की त्याला तो कार्य करणारा. दिल्लीच्या सगळे तसेच आहेत की त्याला तो जबाब देणार. आता तुम्ही आठवण करून दिली, आमचा तिकडचा नॉर्थ साईडचा जो एक प्लेअर होता, काय त्याचं नाव होतं मला आठवत नाही, यादव का काय, तर तो त्याला कोणीतरी बाहेर काहीतरी बोललं. अच्छा, तो बसमधून तो बाहेर आला त्याला जाब विचारायला. विराट नाही, तो खेळाडू, तो खेळाडू आणि एकदम गर्दीमध्ये घुसला. अच्छा, शेवटी आमचे बरोबर सिक्युरिटी ऑफिसर होते, त्यांनी त्याला बोलवून घेतलं आणि हे केलं. म्हणजे असे गरम डोक्याचे नॉर्थ साईडला असतात. विराट हे त्याचं एक मूर्तिमंत उदाहरण आहे की त्याला कधीच हरलेलं आवडत. बरोबर बरोबर, कधीच त्याला कोणी उलट म्हणजे असं शिवीगाळ केलेलं आवडत नाही. त्याला जर कोणी हे केलं तर त्याला तो उत्तर देणारच. असं तो विराट आज आपण बघितलं तर आज इतका शांत आहे की मीच आश्चर्यचकित होतो. आज तो आऊट जरी झाला तरी सरळ एखाद्या तपस्व्यासारखा तो आपला शांतपणे येतो, अजिबात हे करत आहे. आणि त्यावेळी सुरुवातीचा विराट जो असा आहे की तो आला की आम्ही ड्रेसिंग रूम मध्ये लपून बसायचो. अच्छा, हा, कारण का तो कधी काय फेकून मारेल, आता ते बॅट फेकून मारेल, ते बॅट ते, इतकं त्याला राग असायचा की मी आउट कसा झालो. अच्छा, तो म्हणजे स्वतःवर तो चिडायचा. ओके, मी आउट का झालो. त्याला कधीच आवडायचं नाही की आपण डायजेस्टच व्हायचं नाही की त्याला, हा डायजेस्ट व्हायचं त्याला. त्यामुळे तो चिडायचा आणि आला की तो हे करतो. आम्ही त्यावेळी ड्रेसिंग रूम मध्ये जर असलो की लपून बसायचो, कारण का तो कधी काय कुठे मारेल काय सांगता येत नसायचं. तोच विराट आता शांतपणे विचार करतो, तोच विराट आता हरल्यानंतर म्हणतो अरे काय होत नाही, काय नाही, कोणी बात नाही, चलो. म्हणजे एकदा तर आम्ही हरलो आणि हरल्यानंतर मी इंग्लंडमध्ये आम्ही हरलो होतो, त्यावेळी मी ग्राउंडवरून ड्रेसिंग रूम मध्ये आलो होतो. ड्रेसिंग रूम मध्ये एवढी मस्ती चालू होती. अच्छा, की कोणी कपाटावर चढले, कोणी काय पाण्याची बॉटल फेकतोय, कोणी काय करतोय, असं चाललं होतं. तर मला डाऊट आला की आपण हरलोय का जिंकलोय. ओके, म्हणून परंतु आपण हरलो होतो. अच्छा, पण हे तुम्ही हरल्याचं दुःख विसरून पुढे त्याच्या पुढे कसं जायचं ही तयारी होती सगळी. बरोबर, खेळाडू वृत्तीने घ्यायला पाहिजे, खेळाडू वृत्तीने घेऊन ते त्याच्या आपल्याला पुढच्या मॅचला जिंकायचंय. त्यामुळे सगळे मस्ती करून परत तयार पुढच्या मॅच साठी. बरोबर, खूप वेळा तर असं असायचं की आम्ही हरलोय तर लगेच फुटबॉल आमची मॅच व्हायची तिथे ग्राउंडवरच. अच्छा अच्छा,
आणि सगळे फुटबॉल खेळायचे मनसोक्तपणे, म्हणजे तो ताण निघून जायचा, ताण नाहीच आहे, आपण हरलं बिरलं सोडून द्या. खूप आवश्यक आहे आपण आता पुढची तयारी करू. तुम्हाला स्विच ओव्हर होत आवश्यक, लगेच स्विच ऑफ, स्विच ओव्हर करायचं, त्या मोड मधून जाऊन आपण लगेच विनिंग मोड मध्ये, सक्सेस मोड मध्ये किंवा पॉझिटिव्ह मोड मध्ये कसं जायचं. सर, हा जो रागाचा तुम्ही उल्लेख केला विराटचा, त्या रागावर ताबा कसा मिळवला त्याने, काय केलं? त्याच त्याने स्वतःवर खूप अभ्यास केला वेगळ्या माध्यमातून, जसं मेडिटेशन आहे, व्हिज्युअलायझेशन आहे, अफर्मेशन आहे, ह्या गोष्टीचा त्याने अभ्यास करायला सुरुवात केली. त्याच्यानंतर विविध ठिकाणी तो मेडिटेशनचा अभ्यास करत होता. आणि विशेषतः जास्त फरक झाला की अनुष्का जेव्हा त्याच्या लाईफमध्ये आल्यानंतर तो ती जी ती एनर्जी, पॉझिटिव्ह एनर्जी आहे ना, ती एकदम घट्ट झाली. तर अनुष्का त्याला नेहमी सपोर्ट करते आणि विशेषतः पॉझिटिव्ह याच्यामध्ये, ओके चल झालं झालं पुढे जाऊ आपण अशा तऱ्हेने. आणि त्याच काळात मला वाटतं डाएटवर पण त्याने, डाएटवर पण त्याने खूप चेंज केला. म्हणजे डाएट टोटली आमचं हे झालं. म्हणजे पण ड्रेसिंग रूम मध्ये विराटचं स्वतःचं वेगळं डाएट असते? नाही नाही, विराटनेच टोटल डाएट चेंज केलंय, पूर्ण सगळं ड्रेसिंग, पूर्ण डाएट केलंय. फक्त थोडस आता काही असे असेल थोडस, पण 75% टोटली डाईट पूर्ण चेंज केलेलं. अच्छा, तर विराटचं असं सेपरेट असं काही नाही आहे, परंतु विराटनी ते डाईटवर जास्त फोकस केलं आणि प्लेयरना सुद्धा त्यासाठी मार्गदर्शन केलं. त्यामुळे आता प्रत्येक प्लेअर डाईट फॉलो करतो आणि त्यामुळेच मला वाटतं त्यामुळे प्रत्येक प्लेअरचं फिटनेस तुम्ही बघा, पूर्वीचा आणि आताचा फिटनेस एकदम इम्प्रूव्ह झालाय. इव्हन धोनीचं सुद्धा फिटनेस आता तुम्ही आश्चर्यचकित व्हाल, धोनी सुद्धा डाएट करतोय आणि फिटनेस कडे लक्ष धोनी सुद्धा देतात आहेत. बरोबर. त्याच्यानंतर जिम कडे लक्ष देतात आहे प्रत्येक प्लेयर. आज जिम मध्ये ट्रेनिंग याच्याकडे बरोबर जास्तीत जास्त आमचे जे ट्रेनर आहेत त्यांना पूर्णपणे 100% फॉलो करतात. नक्कीच फिटनेस आणि जी आपली फिल्डिंग चेंज झालेली आहे टोटली, त्याचं मला वाटतं मोठ्या प्रमाणात श्रेय विराटकडे जायला पाहिजे. आणि विराट मध्ये बदल होण्याचं जास्तीत जास्त कारण अनुष्का आहे. खरं खरं असं अनुष्काच्या मुळे मेडिटेशन मध्ये तो जास्त इंटरेस्ट घ्यायला लागला, जास्तीत जास्त तो पॉझिटिव्ह राहायला सुरुवात झाली. आणि हे विराटचं जे अग्रेशन जे आपल्याला मैदानावर दिसत त्या मागचं काय, की कारण ते त्याचं अग्रेशन ते त्याचं लहानपणापासूनच आहे. अच्छा, पण त्याला परंतु ते पॉझिटिव्ह आहे, पॉझिटिव्ह अग्रेशन आहे. इव्हन आमच्या ड्रेसिंग रूम मध्ये सुद्धा त्याचं अग्रेशन असतं, पण त्याच्यामध्ये तो सकारात्मकच आहे की तो जास्तीत जास्त प्लेयर कसा घडेल ह्या दृष्टीने पाहतो तो. नक्कीच त्याला. आणि आमच्या इथे हसी मजाक जरी असली ड्रेसिंग रूम मध्ये, पण कुणाला लागेल, कुणाचं मन दुखावेल अशा कधीच गोष्टी घडत नाहीत. बरोबर. म्हणजे आतापर्यंत कधीच मला, मी असताना सुद्धा कोणत्याही प्लेयरचं असं कधी हे झालेलं आहे, वितुष्ट आलंय असं मला दिसलं नाहीये. बरोबर. कारण का जे काही घ्यायचं हसत खेळत जे काही घ्यायचे आहे गोष्टी घेतलेल्या आहेत. सर, या आयपीएलच्या प्रवासात आतापर्यंत बऱ्याचदा आरसीबीचा संघ त्या टप्प्यावर येऊन पोहोचलेला आहे, एकदम ट्रॉफीच्या जवळ जाऊन पोहोचलेला आहे, पण जे ट्रॉफी अजून उंचावता आले नाही. तर एक आरसीबीचे तुम्ही इतक्या ड्रेसिंग रूम मधले महत्वाचे अविभाज्य भाग आहात, तर याची कुठेतरी खंत वाटत असेल की खूप जवळ जातो पण ते राहून जात? खंत आहे, परंतु हार जीत आता आहे ते एक्सेप्ट आपण करायला पाहिजे. आणि कोणतरी टीम जिंकते आणि ती आपलीच टीम आहे, असं काही नाही आहे की हे आहे. आणि आरसीबीचं मेन म्हणजे आम्ही जास्त अवलंबून विराट आणि दोन तीन प्लेअरवर राहतो. हो हो. हा, ज्यावेळी आम्ही प्रत्येक जण ती जबाबदारी घेऊ, प्रत्येकाने घ्यायला पाहिजे, प्रत्येकाचं कॉन्ट्रीब्युशन असणार, प्रत्येक जण ज्यावेळी विराट होईल हो हो त्यावेळी आरसीबी नक्कीच. खूप महत्वाचं वाक्य म्हटलं की प्रत्येक जण विराट होईल, म्हणजे विराट जी आपल्या खांद्यावर जबाबदारी घेतो ती प्रत्येकाने उचलली, तर मला वाटतं ते अशक्य गोष्ट नक्कीच नाही आहे.
नक्की सर तुमची ही जर्नी आणि आपण अपेक्षा करूया की आयपीएल ची ही ट्रॉफी विराट ची जबाबदारी त्याच्या संघातील इतर सहकारी पण घेतील आणि कदाचित येणाऱ्या हंगामात आरसीबीला ती आयपीएल ची ट्रॉफी पण मिळू शकेल. माने काका पुन्हा एकदा धन्यवाद. आपण आपली जी जर्नी आहे, आपला जो प्रवास आहे आणि खास करून भारतीय क्रिकेटच्या या समृद्ध करणाऱ्या ज्या आठवणी आहेत त्या आपल्यासोबत शेअर केल्या. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच. मला खूप खूप आभार आणि मला संधी दिली. मी आपला ऋणी आहे. अरे सर माझे का ऋणी राहता, उलट तुमचा हा अनुभव आपल्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचला यापेक्षा काय पाहिजे. धन्यवाद. थँक्यू. आभार.